अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। अरे संदीप, परिचय करते आता आपण जर थोस मला पहिला प्रश्न असा आहे आपल्याकडे की आता एकंदरीत आपल्या देश पातळीचं वातावरण बघता एक इंडिया आघाडीचं एक चांगलं वातावरण तयार होतं आहे। आजही सकाळपासून आपण बघतोय की नितीश कुमारांना संयोजकपद द्यायचं असेल किंवा एक दोन तीन दिवसाच्या जर घडामोडी आपण बघितल्या तर त्या घडामोडीमध्ये काँग्रेस फार आपले ॲक्टिव्ह म्हणजे ॲक्टिव्ह झालेलं आहे आणि काँग्रेस ॲग्रेसिव्ह म्हणून सर्व घटक पक्षांना एकत्र करते आणि कालच बाळासाहेबांची एक पत्रकार परिषद झाली, प्रकाश वाडेकर साहेब प्रकाश आंबेडकर साहेबांची एक पत्रकार परिषद झाली किंवा त्यांनी एक न्यूज चॅनलला आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की आमची तयारी आहे, आम्ही 100% आम्ही आता एकत्र येणार भेटणार परंतु आम्हाला दरवाजा काँग्रेस कधीच उघडं करून देणार त्याबद्दल जर आपण सांगितलं तर बरोबर। काल आपल्याला जो आहे समन्वयाने हा सगळा मार्ग सोडवता येईल, मला वाटतं की त्या पातळीवर ही चर्चा होईल। आणि काँग्रेसची भूमिका मी सातत्याने सांगतो की एक तानाशाह प्रवृत्ती जी देशामध्ये सत्तेत आली म्हणजे लोकशाही आणि संविधानिक व्यवस्था संपायला निघाली त्या व्यवस्थेला थांबवून, कारण की काँग्रेस पक्षानेच या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, विचारांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि 60 वर्षामध्ये या देशाला महासत्ताक बनवण्याचं काम काँग्रेसने केलं। जे आज सत्तेत आहेत ते देश विकून देत चालवतात आहे, देशावर रोज कर्ज लादतात आहेत, देशाच्या सगळ्या व्यवस्थेला संपायला निघालेल्या आहेत। तुघलकी कायदे आणून आता आपण पाहतो आहे की राज्यात नव्हे तर देशामध्ये ट्रक ड्रायव्हरांचं आंदोलन सुरू झालेलं आहे। उद्या मोटरसायकल चालवण्यावालाही त्याच्यात सहभागी होईल, कार चालवणाराही सहभागी होईल, ट्रॅक्टर चालवणाराही सहभागी होईल, कारण की मोटर व्हेकल ॲक्टमध्ये जी सुधारणा केली त्या सुधारण्याचे परिणाम जे आहेत की ते सर्वसामान्यावर त्याचे परिणाम 10 वर्षाची त्याला जेल, 7 लाख रुपये त्याला दंड, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत असे अनेक कायदे तुघलकी कायदे या तानाशाह सरकारने केंद्रातल्या तयार केलेल्या आहेत आणि त्याचा सर्वसामान्याच्या जनजीवनावर त्याचे परिणाम जाणवणार आहेत। आणि म्हणून अशा अनेक उदाहरणं, नोटबंदी आहे, GST आहे, तरुणांच्या नोकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, महागाई आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या विषयाची लढाई अगर लढायची असेल आणि ते जिंकायची असेल तर सगळे जे BJP विरोधातले लोक आहेत त्यांना आम्हाला सोबत घेऊन चालणं ही काँग्रेसची भूमिका आहे। जे आलेत तर त्यांना घेऊ, नाही आलेत तर तो त्यांचा भाग आहे। पण आज आमच्या समोर देशाचं स्वातंत्र्य अबाधित ठेवणं आणि लोकशाही आणि संविधान सुरक्षित ठेवणं हे काँग्रेसची स्पष्ट भूमिका आहे आणि ते आम्ही करतो। दुसरा विषय भाऊ त्यांनी सांग, एक विषय त्यांनी एकदम म्हणजे प्रकाश आंबेडकर जे बोलत आहेत ते एकंदरीत इंडिया आघाडीला एक संघटित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, त्यांचे काही पॉईंट्स आम्ही घेतलेले आहेत आणि ते पॉईंट्स आपल्यासमोर मांडतो आहेत की त्यांचं असं म्हणणं आहे की आपण 14 जानेवारीपासून एक भारत न्याय यात्रा आपण चालू करतो आहे परंतु आता जो पिरियड आहे आपला, आपल्याला फार कमी पिरियड आहे, एक इलेक्शन पिरियड आहे, या पिरियडमध्ये आपण इलेक्शनवर फोकस न करता आपण जर ह्या इलेक्शनवर कमी फोकस करतो आहे असं त्यांचं म्हणणं आहे। म्हणजे इंडिया आघाडीतला प्रमुख पक्षचं फोकस कशावर असेल यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह काल उपस्थित केलेलं आहे।
आहे की त्यांच्या पक्षाची भूमिका काय आहे ते त्यांना माहीत असेल, आमच्या पक्षाची भूमिका आम्हाला माहिती आहे. आज देश तोडण्याचं काम सुरू झालेलं आहे. आपण महाराष्ट्रातलंच उदाहरण घेऊ की मराठा आणि ओबीसी वाद निर्माण करून दोन समाजामध्ये किती मोठी त्यांनी दुरी निर्माण केलेली आहे, किती मोठा गॅप निर्माण केलेला आहे हे आपण आपल्याच राज्यात पाहतो. आणि एकीकडे पूर्ण देशच तुटत आहे आणि देशाला एकत्रित करणं आणि माध्यमांच्या मालकांना कसं कंट्रोल करून ठेवलेलं आहे हे आपल्यालाही माहिती आहे. त्याच्यामुळे वस्तुस्थिती लोकांपुढे पुढं जात नाही आहे. आणि वस्तुस्थिती लोकांपुढे मांडायची असेल तर रस्त्यावर उतरावंच लागतं आहे. एका कमऱ्यामध्ये बसून रणनीती करण्याने प्रश्न सुटणार नाही, लोक जागृती होणार नाही. आणि म्हणून आमच्या पक्षाची भूमिका ती आहे. आमच्या पक्षाचे प्रमुख ते करतात आहेत आणि पूर्ण देश त्यांच्या मागे उभा आहे. कन्याकुमारी ते काश्मीर यात्रेमध्ये आपण तेच चित्र पाहिलं. जे गंमत करणारी लोक होती, जेव्हा देश राहुल गांधीच्या मागं उभा झाला त्यावेळेस तेच लोक तोंडात बोटं टाकत बसले. मूळ प्रश्न आहे की आज देश वाचवणं, देशामध्ये जनजागृती करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. एका कमऱ्यामध्ये बसून हे काही चालणार नाही आणि त्याच्यामुळे आमच्या पक्षाची भूमिका ते करू आम्ही. आणि त्याच जनजागृती माध्यमातून ज्याप्रमाणे आम्ही इंग्रजाला या देशातून हाकललं, तसंच या जुलमी सरकारलासुद्धा जनमताच्या आधारावर आम्ही सत्तेच्या बाहेर करू आणि पुन्हा देश सुरक्षित ठेवण्याचा संकल्प आम्ही घेऊन जनतेपुढे जाऊ. बरं, माझा हा प्रश्न आहे की आत्ताच्या निवडणुकीमध्ये EVM पाहिजे का बॅलेट पेपर पाहिजे? बघा, मी तुम्हाला व्यक्ती स्वातंत्र्याबद्दल जे संविधानामध्ये आपल्याला दिलेलं आहे, मतदान हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. माझं मतदान मला तुम्हाला करायचं आहे, पण माझं मतदान यांना जाते हा अविश्वास माझा जेव्हा निर्माण होत असेल आणि मी जेव्हा तक्रार करतो तर मला त्या पद्धतीची व्यवस्था निवडणूक आयोगाने करून द्यावी अशा पद्धतीचं आमचं संविधान म्हणते आहे. कारण की व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ काय? माझ्या मतातलं सरकार मला निवडून आणायचं आहे आणि त्या सरकारच्या माध्यमातून मला आणि माझ्या देशाला न्याय मिळाला पाहिजे हाच त्याच्यातला एक भाग असतो. पण आज EVM मशीनच्या माध्यमातून जो काही लोकांमध्ये जनभावना निर्माण झाली ती जनभावना काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे मांडली, माननीय सुप्रीम कोर्टात जाऊन मांडली, पण तयारी नाही आहे सरकारची किंवा निवडणूक आयोगाची तयारी नाही आहे. त्याच्यामुळे निवडणुका ह्या समजा EVM मशीननी झाल्याही समजा, तरी जनतेमध्ये जी जागरूकता आहे जे आणि ती जागरूकता तुम्हाला या निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत 2014 आणि 2019 काळात मतविभाजनाचं मोठ्या पद्धतीनं कौशल्य झालं, ज्याचा उल्लेख मगाशी केला, त्या मतविभाजन झालं. एक हैदराबादची पार्टी होती, त्यांनी मतविभाजन केलं आणि सेक्युलर मताचं मतविभाजनाचा फायदा डायरेक्ट जातीवादी व्यवस्थेला झाला आणि त्या विचाराचं सरकार देशात आलं. पण आज सगळ्यांना कळलं की आपण धर्माच्या नावाने आपल्याला विभाजन केलं आणि त्याचे परिणाम काय झाले ते आज देशाच्या सगळ्या तरुणांना आणि सगळ्या लोकांना कळत आहे. त्यामुळे या निवडणुकीमध्ये समजा त्यांना मशीनमधून निवडून यायचं असेल असं पद्धतीचं जे काही वातावरण निर्माण केलं जात असेल तर बिलकुल होणार नाही. लोक गठ्ठा मतपूर्ण हे इंडिया अलायन्सलाच देतील आणि देशातलं सरकार यावेळेस बदलल्याशिवाय राहणार नाही. सर, माझा प्रश्न हा होता की EVM का बॅलेट पेपर? बघा, मी तुम्हाला सांगितलं साध्या पद्धतीने की जनभावना आहे. जनभावनेचा आधार लोकशाही व्यवस्थेमध्ये हे निवडणूक आयोगाने केला पाहिजे. पक्ष कोणती काही मागणी करत असतील तरी अखेर ते जनभावनेच्या आधारावर मागणी करतो आहे. यामुळे हेच नरेंद्र मोदीजी 2014 भाषण करत होते की प्रगत देश में दुनिया भर के मैनो भाइयों की वहाँ पर बैलेट आ गया लेकिन अपने देश में EVM मशीन है. आता ते प्रधानमंत्री झाले तर त्यांनी बदलवायला पाहिजे ना. जनभावना आहेत, त्याही त्यांच्या भावना होत्या. आम्ही सांगितलं की आमचा EVM भरोसा नाही तर ते म्हणलं की बघा आम्ही जिंकलो म्हणून यांना EVM भरोसा नाही. तर हा आक्षेपाचा त्याच्यात भाग नाही, जनभावनेचा भाग आहे. आणि जनभावना लक्षात करून अगर मन की बात सांगणारं जे देशाचे प्रधानमंत्री आहेत त्यांनी जनभावना पण समजल्या पाहिजेत आणि त्या आधारावर निर्णय केला पाहिजे. ही भूमिका काँग्रेस पक्षाची.
जनभावना आणि ते लक्षात आलेलं आहे. परंतु आतापर्यंत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असेल किंवा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने UVMच्या संदर्भामध्ये आतापर्यंत ठोस भूमिका घेतलेली नाही. सर, मी तुम्हाला सांगितलं की आम्ही निवडणूक आयोगाकडे गेलो, आम्ही मान्य सुप्रीम कोर्टात गेलो, पण निवडणूक सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही निवडणूक आयोगाकडे जा. आणि निवडणूक आयोगाने त्याच्यामधलं उत्तर दिलेलं आहे की UVM मशीन त्याच्यामध्ये कुठलंही गडबड नाही, पारदर्शक आहे, असं निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे. आता काँग्रेसने रस्त्यावर उचलून तोडफोड करावी म्हणजे ते तुम्हाला चांगलं वाटत असेल ते हे काँग्रेस कधी नाही करणार. काँग्रेसची भूमिका नाही, आम्ही लोकशाही मार्गाने चालणारं हे काँग्रेस पक्ष आहे. देशाच्या मालमत्तेचं नुकसान करून आणि एकमेकाला भांडण लावून आपला फायदा करून घेणारं हे काँग्रेस नाही. सगळ्यांना जोडून आणि लोकशाहीला मानणारं हे काँग्रेस पक्ष आहे. त्याच्यामुळे तुमची जी अपेक्षा आहे की आम्ही ठोस काही भूमिका घेतली नाही, आम्हाला आम्ही जे काही कायदेशीर आहे, जी काही लोकशाही पद्धतीनं आहे, त्या पद्धतीचा मार्ग आम्ही स्वीकारलेला आहे. सुब्रमण्यम स्वामी जे आहेत, सुब्रमण्यम स्वामींनी रांगे पाटलांच्या भूमिकेला आपण समर्थन आहे. मी सातत्याने एक सांगितलेलं आहे की भाजपने आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. भाजपच OBC मराठामध्ये वाद निर्माण करून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करते आहे. आमचं सरकार आलं कारण की आमचे नेते राहुल गांधीजींनी जी भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेमध्ये स्पष्टता अशी आहे की जातीनिहाय जनगणना हाच एक पर्याय त्याच्यामध्ये आहे. आपल्या संविधानामध्ये जो समाज सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक कमजोर असेल त्याला मागासवर्गीय सवलती देऊन त्याला मुख्य प्रवाहात आणणं ही भूमिका सरकारची असली पाहिजे. पण आता केंद्रातलं सरकार सांगते की आम्ही आता आमच्या देशामध्ये गरीब जात झाली आहे. म्हणजे केंद्रातल्या सरकारने GST आणि नोटबंदीच्या नंतर या देशामध्ये दोन जातीची निर्मिती केली, एक गरीब आणि दुसरा श्रीमंत. गरिबांची संख्या मोठी आणि श्रीमंताची संख्या छोटीशी, मूठभर मित्रो, अशा पद्धतीची या देशामध्ये स्थिती झालेली आहे. स्वतःलाच OBC म्हणून घेणारे प्रधानमंत्री आज जनगणनाच करायला तयार नसेल तर या मोठ्या समाजाला न्याय कसं देऊ शकतात. आणि म्हणून जनगणना हाच त्याच्यात पर्याय. आम्ही सांगितलं की हे सरकार करत नसेल आणि परवा विधानसभेतही आम्ही सांगितलं की सरकारने OBCला OBCच्या आरक्षणाला हात न लावता मराठ्यांना आम्ही आरक्षण देऊ तर ते कुठल्या पद्धतीनं देणार ते तर सरकारने स्पष्टता केली पाहिजे. पण सरकारने कुठली स्पष्टता विधानसभेत केली नाही. सरकारची भूमिका त्याच्यामध्ये एकदम स्पष्ट आहे की लोक असे भांडत बसा तुम्हाला नाही. आता एक भाजपच्या मंत्र्यांनी, एका ज्येष्ठ मंत्र्यांनी कालच सांगितलं की 1 वर्ष लागेल मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी. कोण असेल त्याचं नाव घ्यायचं काही कारण नाही. हे आपल्याला कसं फिरवता येतात, मराठा आणि OBCमध्ये कसं भांडण लावलं जात आहे हे त्याच्यातून स्पष्ट होतंय. खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे. मी मला दाव्यानं सांगतो आणि चॅनल समोर सांगतो की काँग्रेसला केंद्रात आणि राज्यात सत्ता आली तर नुसतं मराठा आरक्षणाचाच प्रश्न नाही. जे काही समाज आरक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत त्या जनगणनेच्या आधारावर त्यांना आपल्याला न्याय देता येईल, आरक्षणाच्या प्रवाहात आणता येईल. OBCचंही आरक्षण त्याच्यामध्ये वाढवलं जाऊ शकतं, शेड्यूल कास्टचंही आरक्षण वाढवलं जाऊ शकतं, आदिवासींचंही आरक्षण वाढवलं जाऊ शकतो, भटक्या विमुक्त जातीचंही आरक्षण वाढवलं जाऊ शकतं. पण त्याला जनगणना हाच पर्याय आणि त्याच्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. नाही तर माननीय सुप्रीम कोर्ट लोकसभेत कायदा पारित करावा लागेल ना जर 50%. तुम्हाला ते सांगत आहे त्याला बेसिक जो आहे लोकसभेत कुठल्या आधारावर करणार, कुठली जनगणना आहे तुमच्याजवळ. कारण की जेव्हा कोर्टामध्ये जर सुप्रीम कोर्ट समजा आपण उद्या लोकसभेमध्ये आपण मर्यादा काढली, कोणी लोक सुप्रीम कोर्टात गेले, सुप्रीम कोर्ट कुठल्या आधारावर तुम्ही केलेलं आहे. कारण की अगदी 50%च्या आरक्षणाच्या मर्यादा आपल्या संविधानामध्ये नाही आहे, त्या सुप्रीम कोर्टाने करून ठेवलेल्या आहेत मंडळ आयोगाच्या काळात. आणि त्याच्यानंतर हे झालेलं आहे तर मग त्याला एक आपल्याला की ही जनगणना आहे आणि ही आकडेवारी आहे. त्यामुळे हे जे 50%ची सिलिंग त्यामध्ये लावलेली आहे ती सिलिंग त्याच्यामधून आपल्याला काढता येईल. साहेब, एकंदरीत आपलं असं म्हणणं आहे की कोर्टामध्ये जे आता आरक्षण भेटणार आहे ते टिकणार का नाही. मला एक बघा, मी तुम्हाला एकदम साधा आणि सरळ भाषेत सांगतो,
मी सुरुवातीला सांगितलं की आम्ही संविधानिक व्यवस्था मानणारा पक्ष आमचा आहे आणि जे काही असेल लोकांना त्या आधारात सांगितलं पाहिजे. ज्या गोष्टी निवडणुकीच्या काळात मतं घेण्यासाठी नाही सांगता येणार त्याला परमानंट त्यासाठी न्यायव्यवस्था निर्माण करण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि जनगणना हाच त्याचा पर्याय म्हणजे माननीय कोर्टही सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला अडवणार नाही. एकदा दिलेली ही लक्ष्मण रेषा राहील तिला कोणीच पार करू शकत नाही आणि म्हणून भाजपनी जनगणनेची भूमिका स्पष्ट केली पाहिजे. आता तुम्हाला मराठा आरक्षणाचा यांनी प्रश्न उपस्थित केला त्यांनी शिंदे समिती बनवली. आता तुम्हाला इथून लागून मराठवाडा आहे मराठवाड्यात गेला तर तुम्हाला प्युअर कुणबी जातीचे लोक त्याला अजूनही आरक्षण मिळाले नाही अशा तुम्हाला जाती त्या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यांचा पण एक सर्वे चाललेला आहे तेच आकडे काढले त्यांनी कुणबी जाती आहे त्यांना आरक्षण आम्ही देऊ. अखेरी मराठवाड्यातही तुम्हाला अनेक मराठा समाजाचं कोणी मराठा हिंदू आहे कुणबी मराठा काही कुणबी मराठा आहे असं प्युअर कुणबी तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. त्याच्यामुळे हे मिक्स करणं कारण की मराठा आरक्षणामध्ये एक गोष्ट आपण सुरुवातीला पाहिली की आम्हाला ओबीसीचं आरक्षण नको आम्हाला आमचं 16% आरक्षण वेगळं पाहिजे अशा पद्धतीच्या भूमिका त्यावेळेस सकल मराठा समाजाच्या आंदोलन होताना आपण पाहिलं आणि त्या आंदोलनाच्या नंतर आत्ता जरांगे पाटलाचं जे आंदोलन झालं ते म्हणतात की आम्हाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र पाहिजे. आता सरसकट कुणबी प्रमाणपत्र आपण सगळे शिकले लोक आहोत आपल्या वडिलाचं नाव समजा वडील मराठा असतील आपले आजोबा मराठा असतील कारण की आपल्याला व्यक्तिगत कास्ट सर्टिफिकेट बनवावं लागतं. आपल्याला पूर्ण समाजाला कास्ट सर्टिफिकेट नाही मिळत व्यक्तिगत बनवावं लागतं आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण वंशावळी त्या ठिकाणी आपल्याला द्यावं लागतं त्याचे कागद द्यावं लागतं तेव्हा आपल्याला कास्ट सर्टिफिकेट मिळते साहेब. एक तेव्हा कास्ट सर्टिफिकेट मिळते तसंच आता मग समजा आत्ता कुणबी दिलं तर तिकडे आजोबाची जात मराठा असेल तर त्याला कास्ट सर्टिफिकेट मिळणारच नाही हे फसवेगिरी होणार. त्याच्यामुळे जी काही मागणी असेल सरकारने ती स्पष्ट केली पाहिजे आणि जरांगे पाटलांच्या मागणीला आणि मराठा समाजाचं जे काही उद्रेक आहे का रिझर्वेशनसाठी त्याला निश्चितपणे न्याय दिला पाहिजे. पण जो आयोग होता मागासवर्गीयांचा आयोग निरगुळे आयोग होता त्यांनी का राजीनामा दिला त्याचं उत्तर सरकार देऊ शकला नाही. त्यांच्या समित्यांनी काय सदस्यांनी राजीनामा दिला ते काही सांगू शकले नाही. विधानसभेचे जे प्रतिनिधी आहेत ते मध्यस्थी करायला जातात तिथे आमदार गिरीश महाजन त्यांनी जे शब्द दिले होते तिथे जरांगे पाटलांना मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने फडणवीसच्या सल्ल्याने ते पूर्ण झालेले नाही अशी जन म्हणजे मराठा समाजाची भावना आहे. आणि भाऊ एक गोष्ट मला सांगायची आहे की 1967 जे पुरावे आहेत त्या पुराव्यांच्या आधारावरती कुणबी हे प्रमाणपत्र देण्यात यावं ही तरतूद पूर्वीपासूनची आहे. मला दोन गोष्टी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेटच्या बाबतची मी भूमिका मांडली. जो कायदा आपला आहे कायदा त्या पद्धतीचा आहे संविधानिक पद्धती तीच आहे. आपल्याला त्या पद्धतीचे पुरावे आणि वंशवळी ते जोडावं लागतं. समजा आपण पाहतोय अनेक कास्टमध्ये जसं आता कोळी समाजाच्या मागण्या चालू आहेत आम्हाला आदिवासी पाहिजे जे पहाडावर आहेत जे महादेव पहाडावर आहेत ते महादेव कोळी ते आदिवासी. आपल्याला माहितीसाठी सांगतो म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो की आपल्याकडे समुद्राची खाडी होती या पट्ट्यात ती एकदम अमरावती जिल्ह्यापर्यंत होती. दर्यापूर गाव आहे ना तिथं दर्या होता मोठा. आता त्या मासे मारणाऱ्या कोळ्यांचं काम होतं मासे मारणे. जे खाली आलेत ते कोळी झालेत आणि वरतं राहिलेत त्यांच्याच रिश्तेदार ते महादेव कोळी झालेत कारण महादेव पाडावर होते त्यामुळे ते आदिवासी. आखरी या सगळ्या व्यवस्थेला आता समजा यांनी कोळीच लिहिलं म्हणून त्यांच्या पूर्वजांनी तिकडे महादेव कोळी लिहिलं म्हणून त्यांना ट्रायबल आहे. तर ही जी काही आपल्याला तिकडे खाली कोळी आहेत तर त्यांना काय सर्टिफिकेट त्यांचे आंदोलन चालू आहे. मी तुम्हाला ते सांगतो की या सगळ्या गोष्टीचा प्रश्न सोडवायचा असेल तर जातीनिहाय जनगणना हा त्याच्यातला पर्याय आहे. त्याच्यामुळे हा जो वाद आहे या वादात न पडता सगळ्या लोकांनी आव्हान केलं पाहिजे की आम्हाला जातीनिहाय जनगणना केली पाहिजे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा प्रश्न आरक्षणाचा सुटतो. शेवटचा प्रश्न मराठवाड्यामध्ये आतापर्यंत लाखाच्या घरामध्ये नोंदी सापडल्या आहेत मराठा समाजाच्या तर काँग्रेस पक्षाची ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना ओबीसीमध्ये समावेश करून घ्यावा की नाही ही काँग्रेस पक्षाची काय भूमिका आहे मला तेच सांगत आहे.
आम्ही परवा विधानसभेमध्ये ती मागणी बहुत स्पष्ट बोलले ऐका ना, मी ते स्पष्ट सांगतोय की नेमकं किती कुणबी समाजाच्या कासड मिळाल्या त्याचा आकडा विधानसभेत सरकारने जाहीर करावा. मी स्वतः प्रश्न उपस्थित केलेला होता म्हणून मी ते सांगतो. सरकारने तो आकडा जाहीरच केला नाही. मीडियाच्या माध्यमातून किंवा अजून समिती काही रिपोर्ट जाहीर करू शकत नाही. जिथपर्यंत सरकारच्या कॅबिनेटमध्ये त्या समितीला तो प्रस्ताव जात नाही आणि शासन त्याला ते जाहीर करेल. पण सरकारला आम्ही विधानसभेतही सांगितलं की तुम्ही जाहीर करा ना आकडा किती आहे, पण सरकार जाहीर करू शकले नाही. तुम्ही जे सांगतात 1,00,000 आहे, 2,00,000 आहे, 5,00,000 आहे, सरकार जाहीरच करत नाही आहे. हीच कुणीतरी मधला माणूस जाहीर करतो की इतका आकडा निघाला, तितका आकडा निघाला. मी तोच मुद्दा सांगतोय तुम्हाला की ही जी परिस्थिती आहे, आपल्याला एक लहानपणामध्ये धडा होता, एक ससा झाडाखालून चालला होता, त्याच्यावर पान पडतं आणि त्याला वाटतं आभळ पडलं म्हणून तो पूर्ण निघतो धावत धावत, तर ते काट्या गोट्यातून जातो, रक्त मुंबळ होतून, ते मरतो. ही व्यवस्था आज देशा राज्यामध्ये भाजपनी आमच्या बहुजनांची करून ठेवली असं म्हटलं तर हे उदाहरण त्यांना फिट होतं. म्हणून मी आपल्याला सांगतोय की वस्तुस्थिती ही आहे आणि सरकारने जनगणना का करू नये, का सरकारने जनगणना थांबवली. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.